रंग माझा वेगळ्या मालिकेच्या एकोणीस ऑक्टोंबरच्या भागात पाहायला मिळणार आहे की राधा सौंदर्य आणि दीपाला श्वेताच्या डोहाळे जेवणाबद्दल बोलते तेव्हा दीपा बोलते राधा आई आम्ही सुद्धा याचीच तयारी करतोय मग राधा श्वेताच्या खोलीत जाऊन श्वेताची विचारपूस करते आणि तिचे पाय चेपते तेव्हा श्वेता बोलते दरवेळी काहीतरी घेऊन येतेस आज नाही आणलंस का गाजरचा हलवा फक्त मुलींसाठी आहे का तेव्हा राधा बोलते नाही त्यासाठी सुद्धा आणलाय तेव्हा श्वेता चिडते आणि बोलते मला नकोय सेम हलवा माझ्यासाठी काही स्पेशल बनवून आणायचं ना तर राधा सुद्धा तिच्यावर चिडते आणि पुढे राधा तिला तुझं डोहाळे जेवण करायचंय असं बोलते तर मनात डोहाळे जेवणाबद्दल श्वेता दीपाविरुद्ध काहीतरी प्लॅन करते तर इकडे दीपिका आणि कार्तिकी दीपाकडे धावत येतात आणि डोहाळे जेवण म्हणजे काय असं विचारतात आणि आमचंसुद्धा असणार का डोहाळे जेवण असं विचारतात तेव्हा दीपा हसते पण पुढे कार्तिकी दीपाला विचारते जेव्हा आमचा जन्म होणार होता तेव्हा आपण केलं होतं का डोहाळे जेवण तेव्हा दीपा तिला तिच्या डोळा जेवणात कार्तिकने केलेला तमाशा आठवतो आणि डोळ्यात पाणी येतं तेव्हा दीपिका तिला विचारते काय झालं तेव्हा दीप तेव्हा दीपा विषय बदलते आणि मुलींना डोहाळे जेवणात काय काय होतं ते सांगते तर पुढे दीपिका आज आम्ही डॅडाला सरप्राईज देणार आहोत असं सांगते तर पुढे कार्तिक त्याच्या खोलीत टेन्शनमध्ये बसलेला असतो आणि मुली तिथे येऊन त्याला भो करतात तेव्हा कार्तिक थोडा दचकतो तर तो घाबरला म्हणून मुली हसू लागतात आणि दीपाला सांगतात आई सरप्राईज सक्सेसफुल मग त्या दोघी कार्तिकला आमच्यासोबत खेळण्याचा हट्ट करतात पण कार्तिक दमलो आहे असं सांगतो पण अखेर मुलीच्या हट्टाखातर दीपा आणि कार्तिक दोघंही मुलींसोबत खेळू लागतात आणि खेळता खेळता दीपा आणि मुली कार्तिकच्याच खोलीत झोपतात तर मध्येच कार्तिकला जाग येते आणि मुलींच्या अंगावरचं पांघरून तो नीट करतो तेव्हा दीपा झोपेत त्याचा हात पकडते आणि कार्तिकला त्याचे आणि दीपाचे प्रेमातले जुने दिवस आठवू लागतात पण नंतर तो हात सोडवतो आणि दीपाचेही पांघरून नीट करून निघून जातो सकाळी दीपाला जेव्हा जाग येते तेव्हा श्वेता त्या खोलीत येते आणि दीपाला झाली का झोप आणि आज तू तुझ्या तु रूममध्ये झोपली नाही असं टोमणा मारते तर पुढे श्वेता तिला बोलते आता पुढचा प्लान काय आहे तुझा म्हणजे आता इथे हातपाय पसरले आयुष्याला बाहेर काढलंस तर दीपा तिच्यावर भडकते तर श्वेता तिला बोलते रात्रभर तू इथे काय करत होतीस आणि पुढे कार्तिकच्याच गळ्यात पडलीस असंही म्हणते तितक्यात कार्तिक रूममध्ये येतो तर दीपा कार्तिकला त्याच्या खोलीत झोपली म्हणून सॉरी बोलते आणि मुलींना उठवायला जाते तितक्यात सौंदर्यसुद्धा खोलीत येते तर डोहाळे जेवण आहे म्हणून आज आम्ही शाळेत गेलो नाही तर चालेल का असा हट्ट मुली दीपाकडे करतात आणि मग अखेर सौंदर्या मुलींना शाळेला सुट्टी घ्यायची परवानगी देते तर इकडे आयशा आणि श्वेता फोनवर बोलत असतात तेव्हा श्वेता तिला तू मरायचा वगैरे विचार करत नाही आहेस ना असं बोलते तेव्हा जिवंत राहून तर तरी मी काय करू असं आयशा बोलते तर पुढे श्वेता तिला समजावते आणि दीपा कार्तिकच्या रूममध्ये झोपली होती हे सांगते पुढे श्वेता मी दीपा आणि कार्तिकवर लक्ष ठेवेल असं सांगते तेव्हा डोहाळे जेवणा ती दीपाविरुद्ध प्लॅन करणार असल्याचं सांगते तर इकडे दीपा मात्र डोहाळे जेवणाची तयारी करत असते आणि सौंदर्य तिला तयारी पाहून मला तुझ्या डोहाळे जेवणाची आठवण आली असं बोलते आणि पुढे त्या दोघींनाही दीपाच्या डोहाळे जेवणाचा दिवस आठवतो हो आणि इथे आजचा भाग संपतो तर अपडेट आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा टेलिस्टारला